आपल्याला कल्पना आहे की अंदमानच्या कारागृहात अनेक क्रांतिकारक, विशेषतः सशस्त्र क्रांतिकारक हे काळ्या पाण्याची शिक्षा भोगायसाठी पाठवले जायचे. त्यापैकी जे विशेष असे क्रांतिकारक होते ब्रिटिशांच्या दृष्टीने विशेष, विशेष याचा अर्थ विशेष छळ करायचा आहे, आणि अशा निवडक लोकांसाठीच तिथं एक महाभयानक अशी शिक्षा होती, ती म्हणजे कोलू फिरवायची. म्हणजे थोडक्यात सांगतो की तेलाचा घाणा आहे. इथं पूर्वी जेव्हा इलेक्ट्रिक मोटरचा शोध लागला नव्हता किंवा दुसरे कोणत्याही प्रकारची मोटर नव्हती, तर त्यावेळेला बैल किंवा असे जे प्राणी आहेत यांच्याकडून तो घाणा फिरवला जायचा. आता तिथं त्या बैलाच्या ऐवजी माणसाला झुंपायचे आणि माणसाकडून तो घाणा फिरवला जायचा. पण याच्यामध्ये तेल काढणं ह्या उद्देशापेक्षा त्रास देणं हा जास्ती उद्देश होता. आणि त्यासाठी जी व्यक्ती हे काम करणार असेल त्यांच्या हातापायामध्ये बेड्या घातल्या जायच्या आणि अशा बेड्या घालून त्यांना ते तेल काढायला लावायचे. ठराविक तेल निघाल्याशिवाय त्यांना जेवायला पण द्यायचे नाही. अनन्वित अत्याचार या ठिकाणी केले गेलेले आहेत आणि काही काही क्रांतिकारक चक्क इथं 10-10 वर्ष पण राहिलेले आहेत. उदाहरणार्थ स्वातंत्र्यवीर सावरकर. आणि मग आपल्याला ह्याचा एक थोडक्यात अनुभव हा करून द्यायची इच्छा आहे. आणि ह्यासाठी म्हणून इथे आपण एक कार्यक्रम आयोजित केलेला आहे, तो म्हणजे कोलू फिरवायचा अनुभव घ्यायचा. इथे दोन भाग आहेत, एक म्हणजे कोलू फिरवायचा अनुभव आणि दुसरं म्हणजे कोलू फिरवायची स्पर्धा. तर आपण ह्या दोन्ही ठिकाणी दोन्ही कार्यक्रमासाठी सहभागी व्हावं, म्हणजे कोलू फिरवण्यासाठी पण सहभागी व्हावं, त्याचा अनुभव घेण्यासाठी हा नक्की काय प्रकार आहे. आणि दुसरा प्रकार आहे, जर तुम्हाला आनंद वाटला या सगळ्यानंतर तुम्हाला वाटलं की मला हे जमणार आहे तर स्पर्धेमध्ये भाग घ्यायचा. आता स्पर्धेचं स्वरूप काय असेल बघा, तर जसं आपण कबड्डी वगैरे खेळताना कबड्डी 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 म्हणत राहतो, तर तसं इथं तुम्हाला वंदे मातरम असं म्हणायचंय. आणि असं म्हणत म्हणत आपल्याला कोलू फिरवायचं आहे. आपल्याला काय बघायचंय, किती दम हा कोलू फिरवताना तुमचा टिकणार आहे. पण लक्षात ठेवा, तुमच्या हातात आणि पायात बेड्या असणार आहेत. जशा स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या हातात बेड्या असायच्या, पायात असायच्या, त्याच मापाच्या बेड्या इथं आहेत. तर ह्या तुमच्या हातापायामध्ये बेड्या असणार आहेत आणि मग तुम्हाला तो कोलू हा फिरवायचा आहे. तुम्ही इथं इन फ्रेम मध्ये बघाल तर तो कोलू फिरवताना जर तुम्हाला व्हिडिओ आपल्याला इथं बघायला मिळेल, तर ह्या पद्धतीत तुम्हाला कोलू तिथं फिरवायचा आहे. तोंडानी वंदे मातरम वंदे मातरम वंदे मातरम म्हणायचं आणि मग तुम्ही किती वेळ तुमचा दम टिकतो हे मोजलं जाईल. ज्याचा जास्ती वेळ दम टिकेल तो जिंकला. अर्थात जिंकल्याबद्दल लक्षात घ्या, ही स्पर्धा ही देशभक्तीपर स्पर्धा आहे. क्रांतिकारकांचं जे काही मनोबल होतं ते कशा रीतीने उच्च प्रतीचं होतं आणि उच्च मनोबलावरती ह्या सगळ्यांनी ह्या शिक्षा 10-10 वर्ष शिक्षा भोगलेल्या आहेत. काही मतिमंद माणसं आहेत ज्यांना 10 वर्ष वाटतात किंवा आणखीन काय काय ते वल्गना करत असतात. तर ह्या सगळ्या गोष्टींचा 2-3 मिनिटं अनुभव घ्यायचा. आणि मग आपल्या लक्षात येईल की ह्या लोकांनी केवढा मोठा त्रास हा सहन केलेला आहे. तर इथं आपल्याला ही स्पर्धा घेतल्यानंतर पारितोषिक म्हणून एक सहभाग प्रमाणपत्र आणि जे पहिले 3 विजेते आहेत त्यांना एक ट्रॉफी प्रतीक या रूपामध्ये असं असणार आहे. आणि आपण अवश्य या स्पर्धेसाठी सहभागी व्हावं. इथं खालती दूरध्वनी क्रमांक दिलेले आहेत, तर ह्या क्रमांकावरती आपण संपर्क करावा आणि नाव नोंदणी करावी. स्पर्धेचा दिनांक मी आत्ताच सांगून ठेवतोय, 19 आणि 20 ऑगस्ट. म्हणजे अनुभव घ्यायचा असेल तरी आणि स्पर्धेत घ्यायचा असेल तरी 19 आणि 20 ऑगस्ट 2023 ला आहे. सकाळी 10 ते संध्याकाळी 6 या वेळेमध्ये हा अनुभव तुमचा असणार आहे. याच्यामध्ये स्थळ आहे स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक, स्वातंत्र्यवीर सावरकर मार्ग, छत्रपती शिवाजी महाराज उद्यान, म्हणजे जुन्या काळात त्याला शिवाजी पार्क म्हणायचे, दादर पश्चिम, मुंबई 28. तर या ठिकाणी आपण स्पर्धेसाठी यायचं आहे. आणि जर तुम्हाला क्रमांक जरी नाही मिळाला तरी ह्या स्पर्धेत किंवा हा अनुभव घेण्यासाठी आपण आलात ह्याबद्दल सहभाग प्रमाणपत्र हे राष्ट्रकूट आणि स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक दादर मुंबई यांच्या वतीने तुम्हाला सहभाग प्रमाणपत्र या ठिकाणी देणार आहे. माझी अशी इच्छा आहे की आपण स्वतः जो हा संदेश ऐकत आहात तर तसंच हा संदेश आपल्या परिचितांना नक्की पोचवावा आणि ह्या स्पर्धेसाठी आणि ह्या कार्यक्रमासाठी अधिकाधिक लोकांनी यावं ही विनंती. धन्यवाद.